आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राजापुरात फटाके फोडले, गुलालाची उधळण केली आणि वाजत गाजत शेवटची खेप कारखान्यात गेली. साखर कारखान्याचे पट्टे पडल्यामुळे आज अखेरचा ट्रॅक्टर ट्रक वाजत गाजत साखर कारखान्याकडे रवाना झाला. कडक उन्हाळा, थंडी अशा सगळ्या ऋतूत रात्री अपरात्री डोक्यावर मुळी आणि वाहनांवर चढणं, काट्याकुट्याच्या रानात राहणं, चेंबरचं अशुद्ध पाणी पिणं, डासांचा चावा सहन करणं, शिळपाक पोटाच्या भरतीसाठी ढकलणं, साप विंचू काटा न पाहता प्रपंचाचा गाडा हाकण्यासाठी सुखदुःख पोटात घालून गेले 3-4 महिने ज्यांनी काम केलं ते उस्तोड मजूर हे आज खूप आनंदात होते. ज्या ट्रॅक्टरनं आपल्याला जी साथ दिली, ज्या कारखान्यानं ऊस गाळप केला, ज्या भूमीतला ऊस तोडला, त्या भूमीला वंदन करून आज ऊसतोड मजुरांनी आनंद व्यक्त केला. राजापूर येथील वाहन मालक रमजान खोंदू यांनी आपल्या वाहनाला खूप छान सजवलं होतं. ऊस तोड मुकादम बसाप्पा ढवळे यांनी ऊस तोडणी कामगारांवर गुलालाची उधळण केली. हलगी बँजोच्या तालात मिरवणूक काढली. या मिरवणुकीत बच्चे कंपनीही सामील झाले होते. ऊसतोड मजुरांचे पाय वाहनात ऊस भरण्यासाठी शिडीवर असतात. आज बाकी बँजोच्या तालावर थिरकले होते. महानकारी न्यूज साठी राजापूरहून मैताप चंदुरे.